गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही खटावकर फॅमिली चॉकलेट चॉकलेट असतील होय ओकेच येईल का खोलायला तुला अरे वा जमतंय की खोलायला काय अरे काय काय मस्त मस्त गिफ्ट्स आहेत रात्री पण आपण केक खाल्ला हां आणि हे काय चॉकी वा चॉकलेट्स आहेत बघू गुड मॉर्निंग आम्ही खटावकर मग सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच तुमच्या प्रतिसादाबद्दल आज आम्ही मागे व्हिडिओ केला होता औंधाचा औंद क्षेत्र यमाई देवी मंदिर वगैरे आम्ही व्हिडिओ केला होता त्याला फार छान रिस्पॉन्स लोकांचा मिळालेला आहे आणि काल संध्याकाळी आम्हाला कळलं की औंध या गावची यात्रा आहे आज तर म्हटलं एक व्हिजिट आम्ही तिथे देणार आहोत आज औंध या यात्रेला आम्ही निघालेलो आहोत इडली खाणार बस मला या सर्वांनी इडली खायला ते ठेवून द्या आता तिथं नाश्ता करून घ्या पंतप्रतिनिधी यांचा वाडा आहे इथं आम्ही आलेलो आहे आम्हाला कळलं की आज छबीना आहे परंतु संध्याकाळी आहे संध्याकाळी 6-7 आणि रथ उद्या असतो असो काही हरकत नाही आता आलो तर थोडंफार दर्शन वगैरे घेऊया चला मग पॉलिश कशाचं होय म्हणजे कशाने करता हा दरवाजा कुठल्या धातू पासून बनलेला आहे पितळे पासून केरळचे पुढे आपण प्रसंग घेऊन जाऊ का
सांगा. भरत नांद्रे. भरत नांद्रे. नांद्रे. आणि हे आपलं देवीचं चित्र असेल. हो छान काढलं. त्यांचं नाव काय आणखी? खुशी सोनवणे. खुशी सोनवणे का? मित्रांनो बघा, या दोन कलाकारांनी अतिशय सुंदर अशी आपल्या यमाई देवीची रांगोळी काढलेली आहे. अतिशय सुंदर आहे. हा पहा हा रथ आहे. उद्या रथ आहे औंधाला. हे पहा एक छोटासा मित्र मी आलेला आहे. तुझं नाव काय बाळा? प्रणव. प्रणव मुळे ना. कुठून आलास? रायबाग. रायबाग वरून का? हो चालेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुला. सेम टू यू. हा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट वगैरे करा. ओके बाय. हॅपी जर्नी.
हाथ लावायचा बड़ा तू हाथ क्या तुम डाल लो नको जी खराब होऊन जाईल ना यात्रेनिमित्त वेगवेगळी दुकानं इथे लागलेली आहेत जिलेबीची आहेत मेवा मिळतोय बरीच खाऊची दुकानं आहेत मुळात ॲक्च्युली आज रात्री छबी नसल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे आणि रथ उद्या आहे त्यामुळे गर्दी अजून नाही आहे मला वाटतं बहुतेक उद्या भरपूर गर्दी असणार आहे इथून दिसतोय की डोंगर चांगला गर्दी आहे का नाही काय माहिती वरती कुठे हे होय छान आहेत का आहे जेवण चालू ना आतमध्ये इथे बाहेर बसू कुठे बसायचं फॅमिली के लिए फॅमिली के लिए अंदर आहे ना यहीच आहे ना याच आहे या चल चल ओके चांगलं आहे छान आहे फॅमिलीसाठी कुठे बसतात आतमध्ये ना जेवण अतिशय टेस्टी होतं औंध रेमतपूर महामार्गावर महामार्ग नाही म्हणतात हा एक रस्ता आहे तिथे एक पर्ल नावाचं हॉटेल आहे अतिशय रुचकर जेवण आहे मला वाटतं सर्वांनी एकदा तरी व्हिजिट करावी आणि तिथला आनंद घ्यावा खूप छान सर्विस आहे आणि जेवणसुद्धा अतिशय छान आहे सुद्धा आलेला आहे अतिशय छान सर्विस आहे आपलं नाव सर रवी पाटील सर रवी पाटील ना येस ऑल राईट माझ्याकडे आहे मँगो दीदीकडे कुठला आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मामाकडे कुठला आहे चॉकलेट
प्रत्येकाची टेस्ट वेगळी. स्ट्रॉबेरी शेअर करा शेअर करा. चला पप्पाचा टेस्टच घ्यायला पाहिजे. अरे वा वा. संग्राम शिंदे. अच्छा पर्ल हॉटेलचे मालक आहेत हे. आणि आम्ही इथे जेवलो. आम्हाला अतिशय म्हणजे जेवण जेवणाची टेस्ट अतिशय जबरदस्त आहे. हो आणि सर्विस पण या सरांची खूप छान आहे. मान्य करतो खरंच. मी सगळ्यांना विनंती केली की बाबा जे कोणी इथं औंधाला येत असतील त्यांनी तुमच्या हॉटेलला नक्की व्हिजिट देतील ते लोक, जेणेकरून त्यांना त्या या जेवणाचा आस्वाद घेता येईल. ऑल राईट. चला थँक्यू. मासा मिळतो समुद्राचं सगळं होय. अच्छा 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 बघू. अरे बापरे जबरदस्त आहे. छान आहे की येऊ की कधीतरी खायला. ओके सर. बरं टक्के. काय जेव्हा वेळ असेल तेव्हाच फिरतो आम्ही. शनिवार रविवार फक्त फिरतो आम्ही. शनिवार रविवार हो. वडूज मध्ये माझं ऑफिस आहे. या कधी आलात भेटला. ओके. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. माझं नाव अमोल कांबळे. हनुमंतराव शिंदे. ऑल राईट. आपणच पर्लचं ओनर मी हॉटेल पर्ल. ऑल राईट. मी हनुमंतराव शिंदे हॉटेल पर्लचा मालक. आऊन सारख्या ऐतिहासिक संस्थांमध्ये औंध आणि पंचकुशील खव्यांसाठी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल पर्लमध्ये शाकाहारी मांसाहारी सी फूड महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन अशा विविध रंगाने नटलेलं हॉटेल पर्ल. खवयांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. जबरदस्त छान सर. आणि तुम्ही सर तुम्ही पण आलात वडूजमध्ये तर तुमचं आमच्या घरी या चहा पाण्याला. कुठं सर? आम्ही आहे वडूज मध्ये राहायला बळवंत पार्क मध्ये. कुठं? बळवंत पार्क मध्ये. बळवंत पार्क हो. नंबर देतो तुम्हाला.